Good morning friends, welcome to my YouTube channel. If you are new on my channel, please subscribe and press the bell icon, then you will get the notifications of my new videos. Okay, now today we are going to see the 1.2 lesson, the 1.2 on to the summit, we reach the top by Tenzing Norgay. Dear students, today we are going to learn the lesson 1.2 on to the summit, we reach the top by Tenzing Norgay. First of all, we are going to see the information about the writer Tenzing Norgay. Tenzing Norgay, born on 29 May 1940 and died on 9 May 1986. Known by birth as Namgyal Wangri and often referred to as Sherpa Tenzing, was a Nepali-Indian Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. Tenzing Norgay यांचा जन्म 29 मे 1914 रोजी झाला व त्यांचा मृत्यू 9 मे 1986 रोजी झाला. जन्मतास त्यांचं नाव, म्हणजे त्यांचं खरं नाव नामग्याल वांगडी असं त्यांचं नाव होतं, पण त्यांना शेर्पा तेंजिंग या नावानं ओळखलं जायचं. ते एक नेपाली इंडियन माउंटेनियर गिर्यारोहक होते, ज्या प्रथम दोन व्यक्तींनी माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर सर केलेलं होतं, त्याच्यामध्ये शेर्पा तेंजिंग आणि एडमन हिल्री हे दोन व्यक्तींनी प्रथमतः माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर सर केलेलं आहे. आणि ही माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर सर त्यांनी 29 मे 1953 रोजी त्यांनी माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर चढून केलेले आहेत. आता तेंजिंग नॉर्गे यांना वेगवेगळे अवॉर्ड्स या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यांना 1938 रोजी टायगर मेडल हा अवॉर्ड हिमालयन क्लब यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. त्यांनी जे माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर चढण्याचा तिसऱ्या वेळी प्रयत्न केलेला होता, त्यांच्या या प्रयत्नाबद्दल त्यांना हा टायगर मेडल हा अवॉर्ड 1938 रोजी देण्यात आलेला होता. त्यानंतर 1953 रोजी स्टार ऑफ नेपाल बाय किंग त्रिभुवन, त्यांनी आजपर्यंतचे पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर चढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि 29 मे 1953 रोजी त्यांनी हे यश प्राप्त केलेलं होतं. त्यासाठी त्यांना स्टार ऑफ नेपाल या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि भारत सरकारतर्फे सुद्धा त्यांना पद्मभूषण या अवॉर्डने 1959 रोजी सन्मानित करण्यात आलेलं होतं. तेंजिंग डिस्क्राइब द क्लाइम टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स ऑकर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइम. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटन्स. तर या धड्यामध्ये शेर्पा तेंजिंग हे माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर कशा पद्धतीने ते चढून केलेले आहेत आणि त्यांच्या या मोहिमेमध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या प्रसंगांना ते सामोरे गेलेले आहेत याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या लेखामध्ये त्यांनी हा माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर चढण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळालेली आहे याचंसुद्धा वर्णन त्यांनी केलेलं आहे. नाव वी आर गोईंग टू सी द लेसन. आता आपण प्रत्यक्ष धड्याकडे वळूया. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning, I remember thinking, I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. आता हा जो लेसन आहे तो प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये आहे. या ठिकाणी शेर्पा तेंजिंग हे प्रत्यक्ष त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते या ठिकाणी व्यक्त करत आहेत. ते काय म्हणतात बघा, की शुक्रवारी सकाळच्या वेळेला मी निश्चय केला की आज कसल्याही परिस्थितीमध्ये आपण माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर चढून जायचं आहे. आणि त्या सकाळी मला आठवतं की मी काय विचार करत होतो, तर मी
माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण मी आज पर्वत शिखर चढून जाण्याचा प्रयत्न करणार। मी पर्वत शिखर चढून जाणार। मला मरणाची भीती वाटत नाही असं ते म्हणतायत। आणि आम्ही सकाळी लवकर आमच्या मोहिमेला सुरुवात केली आणि कॅम्प 9 पासून आम्ही पुढे आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। आणि आम्ही हळूहळू माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखराकडे जात आहोत। आणि आमची जागा हे म्हणजे एडमंड हिल ट्री आणि मी, आम्ही दोघंजण आमची एकमेकांची जागा सतत बदलत होतो। आय वूड टेक द लीड अँड देन हिल ट्री। द मॅन हू फॉलोज इन क्लाइंबिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइंबिंग अप अँड क्लाइंबिंग डाऊन। ही इज द अँकर। द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे। काही वेळेला मी पुढं जायचो, काही वेळेला हिलरी पुढे जायचा, पुढं राहायचा। हिलरी याला माहीत होतं की चढणं आणि उतरणं ह्या दोन्ही किती कठीण आहेत, या गोष्टी त्याला बारकाईनं माहीत होत्या। त्यामुळं तो जेव्हा जेव्हा आपल्याला एखादा कठीण चढ असायचा तेव्हा तो पुढं राहायचा, तो बर्फ कट करून रस्ता निर्माण करायचा आणि तो पुढे राहायचा। इन माय पॉकेट आय हॅड फोर फ्लॅग्स व्हेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4। कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ। ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड। त्यावेळी माझ्या खिशामध्ये 4 झेंडे होते। मला कॅम्प 4 या ठिकाणी कर्नल हंट यांनी मला 3 झेंडे दिलेले, त्यामध्ये ब्रिटन, युनायटेड नेशन्स आणि नेपाळ यांचे झेंडे होते। आणि त्यांनी मला ही जबाबदारी सोपवलेली होती की जेव्हा मी पर्वत शिखर चढून जाईल, माउंट एव्हरेस्टवर जाईल, तेव्हा ते 3 झेंडे मी त्या ठिकाणी लावायचे होते। ही जबाबदारी त्यांनी मला सोपवलेली होती। दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड। वेन यू अँड हिलरी रीच द टॉप, पुट देम ॲट द पीक। आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोईंग टू डू। कर्नल हंट मला म्हणालेले होते की हे 3 झेंडे जे आहेत, फ्लॅग जे आहेत, हे तुझ्या जबाबदारीवर आहेत, तुझ्या काळजीमध्ये, तुझ्याजवळ ते ठेव। आणि तू आणि हिलरी जेव्हा माउंट एव्हरेस्ट शिखरावर जाल, तेव्हा हे 3 झेंडे त्या ठिकाणी तुम्ही त्या शिखरावर लावायचे आहेत। आणि मला विश्वास आहे की तू आणि हिलरी ही गोष्ट साध्य करू शकाल, त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल। आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वूड लाईक टू बी ऑन द टॉप विथ अदर फ्लॅग्स। आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कपॅसिटी ॲज अ लीडर ऑफ द एक्सपेडिशन। कर्नल हंट त्या मोहिमेचे प्रमुख होते, त्यामुळं मला त्यांची परवानगी घ्यायची होती की मला भारताचा जो झेंडा होता तोसुद्धा मी माझ्याजवळ ठेवलेला होता। आणि जेव्हा आम्ही पर्वत शिखर चढून जाईल तेव्हा तो झेंडा त्या ब्रिटन, युनायटेड नेशन्स आणि नेपाळ यांच्या झेंड्यासोबत तुम्हाला तिथे लावायचा होता। आणि याची परवानगी मला कर्नल हंट यांच्याकडून पाहिजे होती। इंडियन फ्लॅग। कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग। आफ्टर 1 आवर्स ऑफ स्टेडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस and started up the west side where we had to pass up a steep line rocks. This was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing barring our way to top but a snow-covered incline, sloping less and less as it neared the top. Colonel Hunt mala manale ki kai harkat nahi, mala tar anand ahe ki tu bharataacha jhenda sudha tujhya sobat anlela ahe. त्यांनी त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली आणि 1 तास जवळजवळ होऊन गेले होता। आम्ही दक्षिणेकडच्या बाजूने आम्ही पश्चिमेकडच्या बाजूला आलेलो होतो। त्या ठिकाणी एक चढा मार्ग आम्ही त्या ठिकाणी चढून गेलेलो होतो आणि हा शेवटचाच अतिशय कठीण असा मार्ग आमच्या समोर होता। जेव्हा आम्ही तो पूर्ण करेल तेव्हा आमच्या मार्गामध्ये कठीण असा कुठलाही भाग नव्हता,
पुढे फक्त एक छोटासा बर्फाच्छादित असा उतार त्या ठिकाणी होता आणि आम्ही जसजसे जवळ जाऊ तसतसा तो उतार कमी होत चाललेला होता. दीज लास्ट 60 or 70 feet अप द टॉप वेअर नॉट व्हेरी डेंजरस बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस अँड वी रीच्ड द स्मॉल फ्लॅटेंड समिट ऑलमोस्ट टुगेदर. शेवटचे 50-60 फुटाचं अंतर हे जास्त धोकादायक नव्हतं, तरीसुद्धा आम्ही सारख्याच वेगाने तो मार्ग आम्ही चढत जात होतो. शेवटी आम्ही दोघंही त्या पर्वत शिखरावर एकत्रितपणे त्या ठिकाणी पोचलो. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. वी वेअर टाईट टुगेदर विथ अ रोप. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज बट वेन वी वेंट ओवर डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉट. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. इट टाईड अस टुगेदर. वन कुड नॉट मूव विदाउट द अदर. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट टीम. शेवटचे 50 फुटाचं अंतर चढून जात असताना हिलरी आणि मी आमच्या दोघांमध्ये 20 फुटाचं अंतर आम्ही ठेवलेलं होतं आणि आम्ही दोघांनी एकमेकाला एका दोरीनं बांधलेलं होतं आणि बऱ्याच वेळा ती दोरी अतिशय लूज सोडलेली असायची. पण जेव्हा जेव्हा आम्ही एखादा कठीण चढ चढून जात असे तेव्हा ती दोरी आम्ही घट्ट ताणून धरत होतो. हे जी दोरी होती ते एक प्रतीक होतं की त्या दोरीनं आम्हा दोघांना एकत्र बांधलेलं होतं आणि आम्ही एकमेकाशिवाय हलू शकत नव्हतो आणि आम्ही दोघंजण वेगवेगळे नसून आम्ही एक संघ याचं प्रतीक संघ आहोत याचं प्रतीक म्हणजे ती दोरी होती. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाईम्स हू वॉज फर्स्ट वेन वी वेअर विद इन रीच ऑफ द समिट. आय डीड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोईंग टू बी फर्स्ट. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. क्लाइंबिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. तेंजिंग शेर्पा म्हणतात की मला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जायचा की माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखरावर पहिल्यांदा कोण गेलं. पण ते म्हणतात बघा शेर्पा तेंजिंग काय म्हणतो या ठिकाणी की जेव्हा आम्ही पर्वत शिखराच्या जवळ पोचलो होतो तेव्हा माझ्या मनामध्येही विचार नव्हता की या पर्वत शिखरावर पहिला कोण जाईल आणि मला निश्चितपणे माहीत आहे की हिलरीसुद्धा असा विचार त्या ठिकाणी करत नव्हता. आमच्यासाठी चढून जाणं याच्याकडे म्हणजे ते पर्वत शिखर चढून जाणं हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्यावेळी इतर गोष्टी ची काळजी करण्यासारख्या इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत्या. What does it matter whether I reached the top first or Hilary? Our main thought was that both of us reached the top. We had to. One couldn't do it alone. शेर्पा तेंजिंग या ठिकाणी म्हणतात की काय झालं असतं समजा मी पहिल्यांदा पर्वत शिखरावर गेलो असतो किंवा हिलरी त्याचा काहीही फरक पडला नसता. कारण का आमच्या मनामध्ये एकच विचार होता की आपण दोघांनी ते पर्वत शिखर चढून जायचं आहे आणि ही गोष्ट एकट्याने साध्य करण्यासारखी नव्हती. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1,000 feet बिटवीन अस देन वन कुड मेक द क्लेम दॅट he was first, but even then only the man behind him could confirm the distance between the two of them. तर शेर्पा तेंजिंग या ठिकाणी म्हणतात की आमच्या दोघांमध्ये जर 1,000 फुटाचं अंतर असलं असतं तर त्या ठिकाणी या गोष्टीचा विचार करण्यासारखा होता की पहिला पाऊल कोणी ठेवलेला आहे. पण आमच्या दोघांमध्ये फक्त 20 फुटाचं अंतर होतं त्यामुळं आम्ही तो विचार करत नव्हतो आणि आमच्या दोघांमधलं अंतर किती आहे हे कोण सांगू शकत होतं तर फक्त महागडचीच व्यक्ती ते डिस्टन्स योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सांगू शकत होती किंवा त्याचा अंदाज करू शकत होती. वेन वी रीच्ड काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रॉवर्सी हॅड अरायझन. वी टॉक्ड इट ओव्हर हिलरी कर्नल हंट अँड आय. We agreed that all the talk was childish. So we made a pact and each of us signed it
in the office of the Prime Minister of Nepal. Each one signed his own statement. I have a copy of Hidri's statement which I carry in my pocket. जेव्हा हेरपातीन रिंग म्हणतात त्या ठिकाणी जेव्हा आम्ही आमची मोहीम पूर्ण करून काठमांडू या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मोठ्या वादाला सुरुवात झालेली होती की पर्वत शिखरावर पहिलं पाऊल कुणी ठेवलेलं होतं या वादाला सुरुवात झाली तेव्हा मी हिलरी आणि कर्नल हंटर आम्ही सर्वांनी आपापसात चर्चा केली आणि आम्ही या ही गोष्ट म्हणजे अतिशय बालिश अशी चर्चा आहे असं आमचं सर्वांचं सहमत झालं पण त्या आम्ही सर्वांनी एक तह करायचा ठरवला आम्ही नेपाळच्या पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये आम्ही स्वतःचं स्टेटमेंट त्या ठिकाणी साईन केलं आणि माझ्याजवळ सध्या आता हिलरीनं सही केलेलं त्याचं स्टेटमेंट माझ्या खिशामध्ये आहे इट रीड्स काठमांडू जून 22, 1953 आता या ठिकाणी शेर्पा तेंजिंग हे हिलरीनं जे स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे ते स्टेटमेंट या ठिकाणी ते वाचतायत ऑन मे 29th तेंजिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ॲट माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट ॲज वी क्लाइम टुवर्ड्स टू द साऊथ समिट फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेक अ टर्न ॲट लिडिंग वी क्रॉस्ड ओवर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रीच वी रीच्ड द समिट ऑलमोस्ट टुगेदर वी एम्ब्रेस्ड इच अदर ओव्हरजॉईड ॲट अवर सक्सेस देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेंजिंग होल्डिंग अ लॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन नेपाल द युनायटेड नेशन्स अँड इंडिया साइंड ए पी हिलरी तर ई पी हिलरी यांनी जे स्टेटमेंट लिहिलेलं आहे ते स्टेटमेंट या ठिकाणी शेर्पा तेंजिंग ते वाचून दाखवतात काय लिहिलेलं आहे बघा शेर्पा एडमंड हिलरी यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये तर ते म्हणतात 29 मेच्या दिवशी मी आणि शेर्पा तेंजिंग यांनी आमच्या कॅम्पपासून माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर चढायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही जसजसे चढायला सुरुवात केली तशी आम्ही दक्षिणेकडची बाजू चढून आम्ही पुढे गेलो आणि काही वेळेला मी पुढे असायचो आणि काही वेळेला शेर्पा तेंजिंग हा पुढं असायचा आम्ही दक्षिणेकडचं शिखर चढून पुढे गेलो आणि आम्ही दोघांनी एकदम ते पर्वत शिखर चढून गेलेलो आहोत आणि पर्वत शिखरावर गेल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही एकमेकाला मिठी मारली आणि त्यावेळी शेर्पा तेंजिंगने त्याच्या हातामध्ये ग्रेट ब्रिटन नेपाळ द युनायटेड नेशन्स आणि इंडिया यांचे जे फ्लॅग्ज आहेत ते हातामध्ये असे उंच धरले आणि त्याचा मी फोटोग्राफ त्या ठिकाणी काढलेला देअर इज अनदर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइन्ड बाय मी धस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी आणि अशाच प्रकारचा एक कागद जो मी स्वतः साईन केलेला आहे तो त्या शेर्पा एडमंड हिलरी यांच्याजवळ आहे आणि आम्ही अशा कुठल्याही वादविवादामध्ये सहभागी होऊ इच्छित नाही ॲज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड व्हेन वी रीच द टॉप वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट वूड लेट अस आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन शेर्पा तेंजिंग यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं होतं की मी आणि हिलरी आम्ही दोघांनी एकमेकाला मिठी मारली आम्ही जेव्हा त्या पर्वत शिखरावर चढून गेलेलो होतो आम्ही आमच्या खांद्यावर पाठीवर फार अवजड असं साहित्य आमच्या पाठीवर होतं तरीसुद्धा आम्ही ते पर्वत शिखर सर केलेलं होतं आणि मला अजूनसुद्धा आठवते की मी त्यावेळी म्हणाले होतो की आपण शेवटी यश प्राप्त केलेलं आहे आपण वी हॅव डन इट आपण पर्वत शिखर चढून आलेलो आहोत पण आम्हाला एकमेकाला ते बोलणं ऐकू आलं नाही कारण का आम्ही दोघांनी त्यावेळी ऑक्सिजन मास्क घातलेले होते फर्स्ट थॉट जेव्हा ते पर्वत शिखर चढून गेले होते तेव्हा शेर्पा तेंजिंग यांच्या मनामध्ये पहिला विचार कुठला आला तो विचार या ठिकाणी ते सांगतायत माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड
that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. शेरपा तिंजींच्या मनामध्ये पहिला विचार कुठला आला असेल तर ते म्हणतात की माझ्या मनामध्ये जेव्हा आम्ही पर्वत शिखर चढून गेलो तेव्हा पहिला विचार कुठला आला असेल तर मी देवाचे आभार त्या ठिकाणी मानलेले आहेत कारण का मला पूर्वी 6 वेळेला माझ्या मोहिमेमध्ये अपयश आलेलं होतं पण मला या प्रयत्नामध्ये देवाने मला ते यश दिलेलं आहे आणि मी जी इच्छा आजपर्यंत करत आलेलो होतो की मी माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखर चढून जाईल या माझ्या प्रयत्नामध्ये मला देवाने यश दिलेलं होतं त्यामुळे मी प्रथमतः देवाचे आभार त्या ठिकाणी मानलेले आहेत. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोज अँड इक्विपमेंट बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. शेरपा तेंजिंग परत म्हणतात की मी काही गोष्टी देवाला अर्पण करण्यासाठी माझ्यासोबत आणलेल्या होत्या. हे माझ्या धर्माला अनुसरून आहे कारण का मी आणि माझी पत्नी धर्माने बुद्धिस्त आहोत. मी त्यावेळी खाली गुडघ्यावर बसू शकत नव्हतो माझ्या कपड्यामुळे किंवा माझ्याजवळ असलेल्या अवजड साहित्यामुळे पण मी हृदयातून मनातून देवाची प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे. द ऑफरिंग्स वेअर बिस्क्यूट्स कँडी अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिव्हन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. सी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज हर ऑफरिंग. मी काही गोष्टी देवाला अर्पण केल्या होत्या त्याच्यामध्ये बिस्क्यूट्स काही कँडीज आणि एक छोटीशी निळ्या रंगाची पेन्सिल होती की जी मला माझ्या छोट्या मुलीनं नीमानं मला ती दिलेली होती आणि मला सांगितलं होतं की तुम्ही माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखरावर गेल्यानंतर ही पेन्सिल त्या ठिकाणी ठेवा. इट वॉज अन ऑर्डनरी ब्ल्यू पेन्सिल नॉट इवन अ लॉन्ग वन बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझेशन. ही अतिशय साधारण साधी एक छोटीशी पेन्सिल होती पण ती पेन्सिल माझ्या मुलीला बक्षीस म्हणून मिळालेली होती त्यामुळे ती तिच्या स्वतःच्या मालकीची होती त्यामुळे तिनं ती पेन्सिल मला त्या पर्वतावर ठेवायला दिलेली होती. आज आय पुट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. ही गेव मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary to pictures as I held it up. मी ते सर्व वस्तू त्या ठिकाणी ठेवत असताना मी त्या हिलरीला दाखवलं तेव्हा हिलरीनं त्याच्याकडे माझ्याकडे पाहिलं आणि माझ्याकडून त्यानं हास्य केलं तेव्हा त्याला आणि तो स्वतः समजून गेला की हे एक देवाला अर्पण केलेली गोष्ट आहे. नंतर मी माझ्याजवळ जे फ्लॅग्स होते झेंडे होते ते एका दोरीला बांधले आणि ती दोरी माझ्याजवळ असलेल्या आईस ॲक्सला बांधली आणि मी माझा हात वर करून ते झेंडे सर्व हातामध्ये फडकवले तेव्हा जे हिलरीने माझा फोटोग्राफ त्या ठिकाणी काढलेला आहे. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. वेन वी लेफ्ट दे वेअर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट. आणि नंतर आम्हाला जेव्हा खाली उतरायचं होतं तेव्हा मला ती आईस ॲक्स माझ्यासोबत आणायची होती त्यामुळं मी त्या दोरीचं एक टोक ज्या दोरीला ते झेंडे सर्व बांधलेले होते त्याचं एक टोक त्या वरच्या पर्वत शिखराच्या वर बर्फामध्ये रोवलं आणि दुसरं टोक खालच्या बाजूला उतारावर मी ते त्या ठिकाणी रोवून ठेवलं त्यामुळे ते सर्व झेंडे असे समांतर त्या पर्वत शिखरावर पडलेले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. आय टूक आउट अ वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक बट फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. आय एट सम बिस्क्यूट्स अँड ऑफर्ड सम टू हिलरी. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड्स लॅम्बर्ट
leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. It was just a year ago, on May 28th, when we were standing at 28,215 feet, that he gave me the scarf. आणि त्यानंतर मला खूप तहान लागलेली होती, त्यामुळे माझ्याजवळ असलेली पाण्याची बॉटल मी त्या ठिकाणी काढली. पण जेव्हा मी ती उघडली तेव्हा मला दिसलं की त्या पाण्या बॉटलमधल्या पाण्याचा बर्फ झालेला होता, त्यामुळं मी स्वतःची तहान भागवू शकलो नाही. पण मी काय केलं, माझ्याजवळ जे काही बिस्किट्स होते ते मी काही बिस्किट हेल्वीला दिले आणि मी काही बिस्किट त्या ठिकाणी खाल्ले. त्यावेळी मी माझ्या गळ्यामध्ये एक लाल रंगाचा स्कार्फ माझ्या गळ्याला गुंडाळला होता की जो माझ्या एका मित्राने लॅम्बर्ट या मित्राने मला दिलेला होता. लॅम्बर्ट हा 1952 रोजी जी स्विस एक्सपिडिशन मोहीम होती त्याचा तो प्रमुख होता आणि मागच्याच वर्षी त्यानं मला ती तो स्कार्फ दिलेला होता. 28 मे रोजी मागच्याच वर्षी जेव्हा आम्ही 28,215 फूट या एवढं अंतर चढून आम्ही गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही उभारलेला असताना त्यांनी तो लॅम्बर्ट याने तो मला तो स्कार्फ त्या ठिकाणी दिलेला होता. आय ओअर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. मी जो तो लाल रंगाचा स्कार्प होता माझ्या मित्राने दिलेला तो दार्जिलिंग पासून मी माझ्या गळ्याला गुंडाळलेला होता आणि मी आत्ता त्या पर्वत शिखरावर उभारलेलो होतो. त्यावेळी सुद्धा तो स्कार्फ माझ्या गळ्यामध्ये होता आणि त्यावेळी मला माझ्या मित्राची आठवण येत होती आणि मला वाटत होतं की तो आता माझ्यासोबत आहे. ते पर्वत शिखर चढून गेल्यानंतर मी फिट होतो, माझं मनसुद्धा अतिशय स्पष्ट क्लिअर होतं, मला कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत होता, पण मला खूप आनंद झालेला होता आणि मला तो सर्व आनंद स्पष्टपणे जाणवत होता. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुकड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. द प्लेन्स बिलो लुकड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅन. त्या ठिकाणी वर उभारून जेव्हा मी खाली पाहिलं तेव्हा ज्या पर्वतरांगा होत्या ते शिखर होती ते देव आणि देवीसारखे त्या ठिकाणी वाटत होते आणि खाली जो पठाराचा प्रदेश होता तो एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे झालेले असतात तशा ते नकाशाचे भाग त्या ठिकाणी मला ते दिसत होते. टू ऑर थ्री पीपल कुड स्टँड देअर ऑन द रूफ ऑफ द वर्ल्ड इफ यू कट आईस. 20 or 30 फीट बिलो द टॉप देअर वॉज इनफ फ्लॅट स्क्वेअर फॉर टू पीपल टू स्लीप. यू कुड पिच 1 tent देअर. द समिट इज फ्लॅट ऑन 1 साईड अँड स्टीप ऑन द अदर. देअर इज स्नो ऑन द नॉर्थन साईड, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक ऑन द वेस्ट. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 minutes. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेन ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. त्या पर्वत शिखरावर 2 or 3 व्यक्ती सहजपणे त्या ठिकाणी उभारू शकत होत्या. त्या पर्वत शिखरापासून खाली 30 फुटावर एक छोटासा चौकोनी असा भाग होता की त्या ठिकाणी 2 व्यक्ती सहजपणे झोपू शकत होत्या किंवा 2 व्यक्ती त्या ठिकाणी 2 व्यक्तींसाठी त्या ठिकाणी छोटासा तंबू लावता येत होता. ते जे पर्वत शिखर होतं ते अतिशय फ्लॅट होतं, एका बाजूला अतिशय उतार त्या ठिकाणी होता, उत्तरेकडच्या बाजूला बर्फ होता आणि दक्षिण आणि पूर्वेकडच्या बाजूला त्या ठिकाणी खडक होता आणि पश्चिमेच्या बाजूला सुद्धा बर्फाच्छादित भाग त्या ठिकाणी होता. आम्ही थोडा वेळ जवळजवळ 15 मिनटं त्या ठिकाणी थांबलो
आणि आमचं नशीब चांगलं होतं की त्यावेळेला तिथं वारं कुठल्याही प्रकारचं नव्हतं. जर त्यावेळी वारं असलं असतं तर आम्ही वाऱ्यामुळे उडून गेलो असतो, आम्हाला त्या ठिकाणी उभारता आलं नसतं. पण आता त्यावेळी त्या ठिकाणी उभारून माझ्या मनामध्ये एकच विचार होता की आता खाली उतरताना आपण सावधानतेने कसं खाली उतरायचं, सुरक्षिततेने आपण खाली कसं उतरायचं, हाच विचार माझ्या मनामध्ये त्यावेळी येत होता. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी, आय वॉज फॉलोइंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली, अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. आय मस्ट से दॅट द क्लाइम्ब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅट द क्लाइम्ब अप. इफ यू स्लिप्ड डाऊन यू वूड गो इन टू कांगशुंग ग्लेसियर अँड देअर वूड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आता खाली उतरत असताना शेर्पा तेंजिंग काय म्हणतात बघा, आम्ही जेव्हा पर्वत शिखर खाली उतरून येत होतो तेव्हा आम्ही हिलरीच्या पाठीमागून चालत होतो आणि मी हातामध्ये ती दोरी धरलेली होती, अतिशय घट्टपणे ती दोरी धरलेली होती आणि माझा त्यावेळी एकच निश्चय होता की हिलरीला व्यवस्थित उतरता खाली यावं. शेर्पा तेंजिंग म्हणतात की मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की पर्वत शिखर चढण्यापेक्षा पर्वत शिखर उतरणं हे अतिशय धोकादायक आहे. कारण का आम्ही जर त्या ठिकाणी घसरलो असतो तर आम्ही कांगशुंग या नद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो असतो आणि आमचे कुठलेही अवशेष त्या ठिकाणी शिल्लक राहिले नसते किंवा ते मिळाले नसते. मोर कॉशन नीडेड, अतिशय काळजी घेणं आवश्यक होतं. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर हुशियर कॉशन. When I reached the camp night, my first thought was, thank God, we have been spared an accident. And if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. I had always prayed to God and He had saved me. ते म्हणतात बघा की निश्चितपणे पर्वत शिखर चढण्यापेक्षा पर्वत शिखर उतरताना खूप कमी वेळ लागतो, पण अतिशय काळजीपूर्वक अतिशय सावधानतापूर्वक आपल्याला ते पर्वत शिखर उतरावं लागतं. आणि जेव्हा मी कॅम्प 9 या ठिकाणी पोचलो तेव्हा माझ्या मनामध्ये पहिला विचार आला, मी देवाचे आभार मानले की आत्तापर्यंत आम्हाला कुठलाही अपघात झालेला नव्हता. मोहीम सुरुवात केल्यापासून आत्तापर्यंत आमच्या मोहीममध्ये आम्हालाही कुठलाही अपघात झालेला नव्हता आणि आमच्या पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्हाला कुठलाही अपघात होणार नाही अशी इच्छा मी त्या ठिकाणी करत होतो आणि मी देवाची प्रार्थना करत होतो की देवाने मला वाचवलेलं आहे, माझं संरक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. वी जस्ट अटेंड टू आवर ओन थिंग्स. We stayed there about half an hour. We boiled some snow to make lemon water and drank it. When we left, we took only our sleeping bags and left everything else behind in the tent. From camp 9 to camp 8, where we spent the night, was an easier job. Just above the camp 8, where the others could see us. At camp 9, कॅम्प 9च्या ठिकाणी हिलरी आणि मी आम्ही दोघंजण एकमेकाला बोलण्याच्या इच्छेमध्ये नव्हतो. आम्ही फक्त आमच्या वस्तू त्या ठिकाणी एकत्रित करत होतो. आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ अर्धा तास त्या ठिकाणी होतो. आम्ही प्रथमतः तिथला बर्फ विचून लिंबू पाणी त्या ठिकाणी बनवलं आणि ते आम्ही पिलो. त्यानंतर आम्ही आमच्या फक्त स्लीपिंग बॅग्स आणि काही आवश्यक गोष्टी आमच्यासोबत घेतल्या आणि बाकीच्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मागेत त्या ठिकाणी ठेवल्या. कॅम्प 9 पासून आम्ही कॅम्प 8 या ठिकाणी पोचलो आणि कॅम्प 8 जवळ आल्यानंतर आमचे सहकारी आम्हाला त्या ठिकाणी पाहू शकत होते. आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप. CWF नॉईस अँड WG लोई सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. As we got nearer to Camp 8, Louis came to meet us and came up about 300 feet with a tea and coffee.
तेव्हा खाली उतर कॅम्प 8 जवळ आल्यानंतर मी माझा हात वर केला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझा हात वर करून अंगठा दाखवला आणि त्याचा अर्थ की आम्ही यश प्राप्त केलेलं आहे. नॉईस आणि लुई या दोघांनी आम्हाला पाहिलं आणि त्यांनासुद्धा खूप आनंद झाला आणि एक एकमेव पर्याय आमच्याजवळ होता की आम्ही यश प्राप्त केलेलं आहे हे दाखवण्याचा एकच पर्याय आमच्याजवळ, एकच मार्ग आमच्याजवळ होता, म्हणजे मी तो हात वर करून अंगठा सर्वांना दाखवलेला आहे आणि ती खून सर्वांना त्या ठिकाणी केलेली आहे की आम्ही यश प्राप्त केलेलं आहे. आम्ही जसजसं जवळ गेलो कॅम्प 8 तेव्हा लुई हा जवळजवळ 300 फूट पळत पळत आमच्याकडे आला आणि त्यानं आमच्यासाठी चहा आणि कॉफी त्या ठिकाणी आणलेली होती. अनदर 50 feet डाऊन वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोर टी. दिस टी स्मेल्ड केरोसिन. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड सम हाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट आय वॉज गोईंग टू एन्जॉय इट व्हॉट एवर द स्मेल. आणि परत 50 feet खाली गेल्यानंतर नॉईस हा आमच्यासाठी अजून चहा घेऊन आला पण त्या चहाला थोडासा केरोसिनचा वास येत होता. मला माहीत होतं की त्यानं अतिशय गडबडीमध्ये आमच्यासाठी चहा बनवलेला आहे आणि तो चहा बनवत असताना काही केरोसिनचे थेंब आमच्या कपामध्ये पडले असतील. पण त्या व्यक्तीनं, नॉईसनं, तो चहा अतिशय परिश्रमपूर्वक आमच्यासाठी तो बनवलेला होता आणि तो आमच्यासाठी तो या ठिकाणी घेऊन आलेला होता. त्यामुळे त्याचा वास येत असला तरी मी त्या चहाचा त्या ठिकाणी आनंद घेतला. तेनझिंग नॉर्गे. तर तेनझिंग नॉर्गे यांनी या लेसनमध्ये या ठिकाणी आपले सर्व अनुभव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. हा धडा, हा लेसन या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. सो स्टुडंट्स, तुम्हाला हा धडा या ठिकाणी समजलेला असेल तर परत एकदा मी सांगतो की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर त्या ठिकाणी जे बेलचं आयकॉन दिलेलं आहे त्याला क्लिक करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर मिळत जातील. धन्यवाद. थँक्यू सो मच.